नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण ज्वारी बीजोत्पादनासाठी जे काही क्षेत्रीय प्रमाणके असतात त्या क्षेत्रीय प्रमाणकांचा अभ्यास केला आहे। मग ती क्षेत्रीय प्रमाणके संकरित बीजोत्पादनासाठी कोणती असतील आणि सुधारित बीजोत्पादनासाठी कोणती असतील, त्यामध्ये पायाभूत बियाणे बीजोत्पादन आणि त्याचबरोबर तिथं सर्टिफाइड म्हणजे प्रमाणित बियाणे बीजोत्पादनासाठी कोणती पाहिजेत याचा अभ्यास आपण केला आहे। त्याचबरोबर आपण ज्वारी या पीक या पिकाचं बीजोत्पादन घेत असताना त्याची काढणी आणि त्या पिकाची मळणी ही कशी केली पाहिजे, ओके, त्याची काढणी त्या परिपक्वतेतच केली पाहिजे, ओके, आणि त्याची मळणी मळणीसाठी जे मळणी यंत्र असतं ते स्वच्छ केलं पाहिजे। आपल्या ज्या ठिकाणी ज्या खळ्यावर आपल्याला तिथं मळणी करायची आहे तिथं स्वच्छता असणं गरजेचं आहे, ओके, कारण हा बीजोत्पादन कार्यक्रम आहे, इथं भौतिक शुद्धता आणि अनुवांशिक शुद्धता असणं खूप गरजेचं आहे, ओके। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बीज क्षेत्राची तपासणी व त्यांच्या किमान कसोट्या, ओके, ॲक्च्युली बीज क्षेत्राची तपासणी कशी करतात आणि त्या बीज क्षेत्राच्या तपासणीमध्ये त्या प्रक्षेत्रानं कोणत्या किमान कसोट्या पाळल्या पाहिजेत त्याचा अभ्यास आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये करायचा आहे, ओके। त्याचबरोबर बीज प्रक्रिया, ओके, आपण बीजोत्पादन घेत आहोत, ओके, त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस पिकाची काढणी होते मळणी होते आणि शेवटी आपल्याला तिथं त्याची त्या गोण्यामध्ये ज्या पोत्यामध्ये आपण जे बियाणं भरलेलं असतं ते बियाणं आपण बीज प्रक्रिया केंद्राकडे पाठवतो, ओके। मग हे बीज प्रक्रिया केंद्राकडे पाठवलेलं बियाणं त्यावर बीज प्रक्रिया कशी करतात त्याचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे, ओके। यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम पाहूयात बीज क्षेत्राची तपासणी व त्यांच्या किमान कसोट्या काय आहेत तर, ओके। विद्यार्थी मित्रांनो, बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून किमान 3 वेळास, ओके, किमान 3 वेळेस त्या क्षेत्राची ज्या क्षेत्रामध्ये आपण बीजोत्पादन घेत आहोत त्या क्षेत्राची तपासणी ही केली जाते, ओके। तर विद्यार्थी मित्रांनो, ही तपासणी 3 वेळा ही केली जातेच, परंतु जर बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याला जर गरज वाटली तर बीज प्रमाणीकरण अधिकारी शेतकऱ्याला म्हणजे बीजोत्पादकाला पूर्व परवानगी न देता सुद्धा त्याची दुसरी 3 तपासणी झाल्यानंतर सुद्धा तो त्या बीज प्रक्षेत्राची तपासणीही करू शकतो। मग ह्या बीज प्रक्षेत्राची तपासणी करत असताना शेतकऱ्याने तिथे प्रत्येक वेळेस हजर राहणे हे खूप गरजेचे असते, ओके, आणि त्यानुसार त्याला त्या प्रक्षेत्रातल्या कसोट्यानुसार प्रक्षेत्रामध्ये जे काही कसोट्या पाहिजेत किमान कसोट्या पाहिजेत त्या कसोट्यानुसार त्याने बीजोत्पादन घेत आहे का याविषयी मार्गदर्शन हे बीजोत्पादन अधिकाऱ्याकडून शेतकऱ्याला केलं जातं। तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम पाहूयात जी काही पहिली तपासणी असते ती, ओके। विद्यार्थी मित्रांनो, जी पहिली तपासणी असते बीजोत्पादनाची ती पहिली तपासणी ही पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी केली जाते, ओके। जमिनीमध्ये बियाणं पेरल्यानंतर आणि ते उगवल्यानंतर पीक काही दिवसांचा कालावधी गेल्यानंतर पीक काय होतं, हे ज्वारीचं पीक फुलोऱ्यावर येतं। मग ते ज्वारीचं पीक फुलोऱ्यावर येण्याच्या अगोदर ही पहिली तपासणी केली जाते। तर या पहिल्या तपासणीमध्ये काय करतं बघा, यामध्ये जे काही विलगीकरण अंतर असतं, ओके, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं की पायाभूत बियाण्यासाठी आणि प्रमाणित बियाण्यासाठी त्यामध्ये संकरित बीजोत्पादनासाठी सुधारित बीजोत्पादनासाठी कोणतं विलगीकरण अंतर पाहिजे, ओके, 200 मीटर पाहिजे, 400 मीटर पाहिजे, ओके। मग हे अंतर शेतकऱ्यांना राखलं आहे का त्या प्रक्षेत्रामध्ये त्याची तिथं तपासणी केली जाते, ओके। त्याचबरोबर नर व मादी यांच्या ओळी योग्य प्रमाणात तिथं त्याने पेरल्या आहेत का, त्यांचं प्रमाण योग्य आहे का, त्या प्रमाणाची तिथं तपासणीही केली जाते, ओके। त्यानंतर पेरणीसाठी योग्य नर व मादीचे बियाणे वापरले आहे का, ओके। मग जे काही नर आणि मादीचं बियाणं वापरायचं आहे, ओके, त्याचा दर आहे, त्या दराप्रमाणेच नर आणि मादीचं बियाणं वापरलंय का याची देखील तिथं ती माहिती त्या बीजोत्पादकाला तिथं अधिकाऱ्यांना द्यावी लागते, ओके, याची ते अधिकारी तिथं तपासणी करत असतात। मग विद्यार्थी मित्रांनो, या ज्या स्टेप आहेत या पहिल्या तपासणीमधल्या, या पहिल्या तपासणी स्टेजमध्ये जर 100% बियाणं 100% जर या स्टेज पास झाल्या तरच
त्याच्या पुढे त्या शेतकऱ्याला बीज उत्पादनासाठी संधी ही दिली जाते. ओके, तर अशा प्रकारे ही पहिली तपासणी ही केली जाते. ओके, समजतंय का? तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जी दुसरी तपासणी असते, ओके, बीज क्षेत्राची जी दुसरी तपासणी असते, ती दुसरी तपासणी ही पीक ज्यावेळेस आपलं फुलोऱ्यामध्ये असतं, ज्यावेळेस ज्वारीचं पीक हे फुलोऱ्यामध्ये असतं, त्यावेळेस दुसरी तपासणी ही केली जाते. आणि जी तिसरी तपासणी असते, ती तिसरी तपासणी हे पीक कापणीपूर्वी केली जाते. ओके, अशा प्रकारे किमान तीन तपासण्या या ज्वारीच्या बीज उत्पादनामध्ये केल्या जातात. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, या तपासणीमध्ये ज्या काही किमान कसोट्या असतात, त्या किमान कसोट्या आपण आता इथं पाहूयात. ओके, त्यामध्ये सर्वप्रथम आहे जे काही निश्चित असलेल्या इतर जातीची झाडे आहेत. ओके, म्हणजे जी काही इतर जातीची झाडे त्या आपल्या प्रक्षेत्रामध्ये असावीत, ॲक्च्युली त्यांचं प्रमाण हे किती, म्हणजे कोणत्याही तपासणीत यापेक्षा जास्त झाले असं नाहीत. ओके, जरी एखादं झाड म्हणजे आलं तर ते साहजिक आहे, परंतु त्यापेक्षा जास्त झाडे त्या प्रक्षेत्रामध्ये असू नयेत. तर ते प्रमाण आपण इथं बघणार आहोत, त्याच्या किमान कसोट्या आपण इथं बघणार आहोत. ओके, म्हणजे सर्वप्रथम काय सांगितलं आपला, निश्चित असलेल्या इतर जातीची झाडे काय, कोणत्याही तपासणीत यापेक्षा जास्त झाडे असता कामा नाही. म्हणजे काय, जर 2000 कणस असतील, म्हणजे 2000 झाड असतील, तर त्या 2000 झाडामध्ये एक कणीस असेल तर ठीक आहे. ओके, एक कणीस असेल तर ठीक आहे. ही कसोटी इथं निश्चित असलेल्या इतर जातीच्या झाडाविषयी आहे. ओके, दुसरी कसोटी आहे विद्यार्थी मित्रांनो, मादी वाणामध्ये परागकणांची झाडे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण नर वाणाच्या काही ओळी लावतो आणि मादी वाणाच्या काही ओळी लावतो. जर नर वाणाची झाडे मादी वाणामध्ये गेली तर तिथं परागीकरण परागीभवन होऊ शकतं, तिथं जी काही शुद्धता असते ती शुद्धता बिघडू शकते. मग ही कसोटी इथं आपल्याला पार करण्यासाठी तिथं काय दिली त्यांनी कसोटी, तर 1000 कणसामध्ये जर एक कणीस असेल तर ठीक आहे, पण 1000 कणसामध्ये एकपेक्षा जास्त कणस असतील तर तिथं ते बियाणं शुद्ध आहे असं आपण तिथं म्हणू शकत नाही. ओके, त्यानंतर तिसरी कसोटी आहे कणसाची काणी. ओके, काणी म्हणजे काणी हा कणसा ज्वारीमधील हा रोग आहे. ओके, मग या रोगाची किती कणस जर किमान कणस असतील तर तिथं ती कसोटी पाळली जाते, मग त्यापेक्षा जास्त तिथं कणस असता कामा नये. इथं काय सांगितलंय, 1000 कणसामध्ये एक कणीस असेल तर ठीक आहे, ज्वारीच्या काणीचं एक कणीस जर 1000 कणसामध्ये असेल तर ठीक आहे, 1000 कणसामध्ये एकापेक्षा जास्त कणीस कणस तिथं असू नयेत. चौथी कसोटी आहे दाण्याची काणी. ओके, ही झाली कणसाची काणी, ही झाली दाण्याची काणी. ओके, याची काय बघू आपण, 1000 कणसामध्ये एक कणीस, याचं सुद्धा 1000 कणसामध्ये एक कणीस असेल तर तिथं ती कसोटी तिथं पाळली जाते, परंतु 1000 कणसामध्ये एकापेक्षा जास्त तिथं कणस असू नयेत. ओके, त्यानंतर पाहत पाचवी कसोटी अर्गट अगर केवड्याची झाडे. आता अर्गट आणि केवडा ही सुद्धा ज्वारीवरची दोन रोगाची आहे, दोन रोग आहेत. ओके, मग या जे काही अर्गट किंवा केवड्याची झाडे आहेत, ओके, ती 2500 कणसामध्ये एक असेल तर ठीक आहे, परंतु 2500 कणसामध्ये एकापेक्षा जास्त असतील तर ते तिथं बियाणं शुद्ध राहत नाही. तर या कसोट्या, या किमान कसोट्या बीज प्रक्षेत्रानं पाळणं हे गरजेचंच असतं. ओके, जर या किमान कसोट्या पाळल्या नाहीत तर आपल्या आपण जे काही बीज उत्पादन करणार आहोत त्या बीज उत्पादनामध्ये भौतिक शुद्धता आणि अनुवंशिक शुद्धता ही राहणार नाही, आणि ते बियाणं जे आहे ते बियाणं पास होणार नाही, कारण त्याची तिथं शुद्धता ही राखली जाणार नाही. ओके, समजतंय विद्यार्थी मित्रांनो, जी प्रक्षेत्राची तपासणी केली जाते, ही तपासणी जो बीजोत्पादक शेतकरी आहे त्या बीजोत्पादक शेतकऱ्याच्या समोर केली जाते. ओके, आणि जर तो बीजोत्पादक तिथं हजर नसेल आणि जर त्याचं बीजोत्पादन क्षेत्र हे नापास केलं गेलं तर त्याची जबाबदारी ही त्या बीजोत्पादकाची असेल. ओके, आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो,
जो काही अहवाल तपासणीनंतर जो काही प्रत्येक तपासणीनंतर जो काही अहवाल तयार केला जातो त्या अहवालाची एक प्रत असते. ओके, त्या अहवालाची प्रत एक शेतकऱ्याला दिली जाते आणि त्या प्रतवर त्या शेतकऱ्याची सही ही घेतली जाते. ओके, जर तिथं शेतकरी हजर नसेल तर तिथं त्या शेतकऱ्याच्या संबंधित कोण असेल त्याची सही घेतली जाते. ओके, आणि जर तिथं कोणीच हजर नसेल तर तिथं कोणीही हजर नाही अशी तर त्या अहवालावर नोंद ही केली जाते. ओके, आणि त्याची जी काही एक प्रत आहे ती एक प्रत शेतकऱ्याला ही दिली जाते आणि एक प्रत हे बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याकडे जमा केली जाते. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तपासणीमध्ये बीजोत्पादकामध्ये आणि जे काही बीज तपासणी अधिकारी असतात त्या बीज तपासणी अधिकाऱ्यामध्ये आणि शेतकऱ्यामध्ये जर तपासणीबाबत काही मतभेद झाले तर त्यांच्याशी वाद न घालता आपले जे काही म्हणणे असेल, आपण ज्या क्षेत्रामध्ये आपण बीजोत्पादन घेतलं आहे त्या क्षेत्राचा सर्वे नंबर, ओके, इत्यादी सर्व माहिती गोळा करून आपण डायरेक्ट म्हणजे शेतकऱ्यांनी डायरेक्ट मला भेटायचं आहे. तर जे काही बीज प्रमाणीकरण अधिकारी असतात किंवा बीज विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी असतात यांच्याशी आपण तिथं संपर्क करायचा आहे आणि त्यांच्याशी संपर्क करून तिथं आपलं जे काही म्हणणं आहे ते सविस्तरपणे तिथं म्हणणं मांडायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या बीज प्रक्षेत्रामध्ये जी काही तपासणी केली जाते त्या जी तपासणी असते ती तपासणी ही जो बीजोत्पादक शेतकरी आहे त्या बीजोत्पादकच्या शेतकऱ्याच्या समक्ष केली जाते. त्या जर त्या तो गैरहजर असेल, ओके, किंवा त्याचा जर दुसरा माणूस असेल तर त्याची तिथं सही घेतली जाते आणि सही घेतल्यानंतर तिथं त्याची एक प्रत तयार केली जाते. ती प्रत त्या दोन प्रतीपैकी एक प्रत शेतकऱ्याला दिली जाते सहीसोबत. त्यावर बीजोत्पादकाची सही असते आणि बीज तपासणी अधिकाऱ्यांची सही असते. आणि जर तिथं कोणीच हजर नसेल तर तिथं तशी नोंद केली जाते की तिथं कोणीही हजर नाही म्हणून. ओके, आणि जर अशा परिस्थितीमध्ये जर बियाणं नापास झालं तर याची सर्व जबाबदारी ही त्या बीजोत्पादकाची असेल. ओके, आणि जर त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या किंवा मतभेद निर्माण झाले तपासणी अधिकाऱ्यामध्ये आणि शेतकऱ्यामध्ये तर शेतकऱ्यांनी डायरेक्ट जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी किंवा विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी यांच्याशी संपर्क हा करायचा आहे आणि आपलं म्हणणं हे म्हणणं मांडायचं आहे. ओके, समजतंय. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाहूयात बीज प्रक्रिया. ओके, विद्यार्थी मित्रांनो, मळणी झाल्यानंतर जी काही बियाणं असतं ते बियाणं पोत्यामध्ये भरून हे बीज प्रक्रियेसाठी पाठवलं जातं. मग बीज प्रक्रिया ही बीजोत्पादनामधील शेवटची स्टेप आहे. मग बीज प्रक्रिया झाल्यानंतर ते बियाणं पेरणीसाठी हे उपलब्ध करून दिलं जातं. परंतु ते पेरणीसाठी उपलब्ध करून दिलं जात असताना त्या बियाण्याचा दर्जा जो आहे त्यामध्ये तो बियाण्याचा दर्जा कोणकोणत्या त्याच्या किमान कसोट्या आहेत, ओके, त्या किमान कसोट्यांचा अभ्यास आता आपण करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्वारीचं बीजोत्पादन शिकवत आहोत तर हा जो काही किमान कसोट्याचा दर्जा आहे तो किमान कसोट्याचा दर्जा हा ज्वारीसाठी आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पायाभूत आणि प्रमाणित बियाण्यासाठी इथं हा बियाण्याचा दर्जा सांगितला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण बीजोत्पादन करत आहोत ते बीजोत्पादन करत असताना आपल्या बियाण्याची शुद्धता ही कमीत कमी म्हणजे जर बियाणं पायाभूत असेल तर 98% आणि बियाणं प्रमाणित असेल तरीही 98% म्हणजे 98% बियाणं, कमीत कमी 98% बियाणं आपले हे शुद्ध असणे गरजेचं आहे. ओके, त्यानंतर काळी कचऱ्याचं प्रमाण जास्तीत जास्त 2% पायाभूतमध्ये आणि 2% प्रमाणितमध्ये. ओके, त्यानंतर दुसऱ्या पिकाचे बी, ओके, ज्वारीमध्ये दुसऱ्या पिकाचे जर बी आलंच तर ते 5 बी प्रति किलो ठीक आहे परंतु त्यापेक्षा जास्त असू नये. कशामध्ये? पायाभूतमध्ये. आणि प्रमाणितमध्ये तेच 10 बी प्रति किलो ठीक आहे त्यापेक्षा जास्त असू नये. ओके, त्यानंतर तणाचे बी, ओके, तणाचे बी 5 बी प्रति किलो आणि 10 बी प्रति किलो. जसं दुसऱ्या पिकाची बी आहे त्याचप्रमाणे तणाचा बी सुद्धा पायाभूतमध्ये 5 बी प्रति किलो आणि प्रमाणितमध्ये 10 बी प्रति किलो. ओके,
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो उगवण शक्ती अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ओके, त्या बीज आपण जे बीजोत्पादन घेतलं आहे त्या बियाण्याची उगवण शक्ती ही कमीत कमी पायाभूत बियाण्यासाठी 80% असणं गरजेचं आहे आणि प्रमाणित बियाण्यासाठी सुद्धा 80% असणं गरजेचं आहे. ओके, समजतंय. त्यानंतर पाहूयात ओलावा. ओके, म्हणजे त्या दाण्यामध्ये ओलाव्याचं जास्तीत जास्त प्रमाण किती असावं, तर पायाभूत बियाण्यासाठी सुद्धा 12% आणि प्रमाणित बियाण्यासाठी सुद्धा 12% इतकं प्रमाण त्या ओलाव्याच्या बियाण्यामध्ये असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण जो काही बियाचा दर्जा असतो तो बियाचा दर्जा आपण इथं बघितला आहे. ओके, अंडरस्टँड, समजतंय का? तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात, ज्वारीचं बीजोत्पादन घेतल्यानंतर एका हेक्टरमधून आपल्याला सुधारित वाणाचं आणि संकरित वाणाचं किती क्विंटल बियाणं हे मिळतं. ओके, जर विद्यार्थी मित्रांनो आपण योग्य प्रमाणे खत आणि पाणी व्यवस्थापन केलं, त्या प्रक्षेत्रा आपलं जे काही प्रक्षेत्र आहे त्या प्रक्षेत्राची योग्य काळजी घेतली, तर आपल्याला अंतिमतः संकरित वाणाचे 10-12 क्विंटल प्रति हेक्टर आणि सुधारित वाणाचे 20-25 क्विंटल प्रति हेक्टर इतकं उत्पादन हे मिळून जातं. ओके, समजतंय. तर आजच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण जे काही बीज क्षेत्र तपासण्या असतात आणि त्या बीज क्षेत्र तपासण्या कशा केल्या जातात, ओके, पहिली तपासणी कधी केली जाते, दुसरी तपासणी कधी केली जाते, तिसरी तपासणी कधी केली जाते, ओके, आणि त्याचबरोबर बियाणं नापास कसं केलं जातं, ओके, त्या कोणत्या कोणत्या किमान कसोट्या आहेत त्या किमान कसोट्यांचा अभ्यास आणि त्याचबरोबर बियाचा दर्जा कसा असला पाहिजे याचा अगदी डिटेलमध्ये अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये केला आहे. ओके, डू यू अंडरस्टँड?